नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारने तालुक्यात 79 ग्रामपंचायत मधून सदस्य पदासाठी 578 जागेसाठी 1282 उमेदवारांनी निवडणूक लढवली. या सर्व उमेदवारांना आपल्या हिशोब मुदतीतही बंधनकारक आहे. जर उमेदवारांनी हिशोब मुदतीत दिला नाही तर त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाते. तसेच पराभूत उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी 5 वर्षांसाठी बंदी असते. त्यामुळे तालुक्यातील निवडणूक लढवणाऱ्या या सर्व उमेदवारांनी आपल्या हिशोब मुदतीत देण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवडे यांनी केले आहे. सध्या राज्यामध्ये बर्ड फ्लूने डोकेवर काढले आहे. पारनेर तालुक्यात अद्याप बर्ड फ्लू आढळून आलेला नाही. मात्र पारनेर शहरातील नगरपंचायत समोर तसेच बाजार तळावर 2 दिवसापासून काही कावळे मृतावस्थेत सापडले आहे. आजही 2 कावळे या ठिकाणी मृत सापडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच कावळे कशामुळे मृत झाले आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र बर्ड फ्लूच्या धर्तीवर कावळ्यांचा मृत्यू होणे हे संशयास्पद आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी भानुदास एकनाथ गाजरे यांच्या शेतामध्ये दिनांक 20 रोजी सकाळी 10 सुमारास बिबट्याचा 2 ते 3 महिन्याचा बछडा मृतावस्थेत त्यांना दिसून आला. हा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र वन अधिकाऱ्यांनी या संदर्भात पंचनामा करून बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित बिबट्याच्या पिल्लावर अंत्यसंस्कार केले. पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी येथून चोरट्याने 17,000 रुपये किमतीच्या शेळ्या चोरून नेल्या. 18 ते 19 जानेवारी दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी कपल अशोक रासकर यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल डीबी अक्कलकर हे पुढील तपास करत आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव सावतारा भागात राहणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता हिरामन संभा तिखोळे राहणार वडगाव सावतार याने बळजबरीने बलात्कार केला. काल या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पारनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी हिरामन संभा तिखोळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवार दिनांक 18 जानेवारी पासून 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात येत असल्याने सोमवार पासून सुपर बस स्थानकात एसटी बसेस थांबा घेऊ लागल्या आहेत. त्यासाठी महामंडळाने एक कर्मचारी रस्त्यावर उभा करून सर्व गाड्या बस स्थानकात वळवित होते. स्थानकात 2 कर्मचारी सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची नोंद घेत होते. अशाच प्रकारे दोन्ही बाजूच्या सर्व प्रवासी एसटी गाड्या नियमित येत जाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.